खिलाड़ी कुमार अक्षय कुमार से अनेक चित्रपट रिलीज च्या वाटेवरती आहेत। लॉकडाउन मुळे त्याच्या बऱ्याच चित्रपटांची रिलीज साठी रांग लागली आहे। त्यापैकीच एक म्हणजे अक्षय कुमारचा बेल बॉटम चित्रपट। या चित्रपटाच्या रिलीज संदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे। त्या अगोदरच आता बेल बॉटम बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। हा चित्रपट 3D स्वरूपात रिलीज होणार आहे। एका इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार बेल बॉटमच्या निर्मात्यांनी लवकरच हा चित्रपट 3D व्हर्जन मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतलाय। चित्रपटगृहात अधिकाधिक प्रेक्षकांना खेचण्यासाठी हा चित्रपट 3D व्हर्जन मध्ये रिलीज होणार असल्याचं निर्मात्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलंय। असे झाल्यास 3D मध्ये प्रदर्शित होणारा अक्षयचा हा दुसरा चित्रपट असेल। त्यापूर्वी 2.0 हा चित्रपट 2018 साली 3D मध्ये रिलीज झाला होता। महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अक्षयचा बेल बॉटम हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे। चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर लगेच निर्माते हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरती देखील रिलीज करणार आहेत। यासाठी अमेझॉन प्राईमनं त्यांना 30 कोटी रुपयांची ऑफर देखील दिली असल्याची चर्चा आहे। याआधी हा चित्रपट 2 एप्रिलला रिलीज होणार होता, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले। नुकताच या चित्रपटाचा टीझर शेअर करत अक्षय कुमारने लिहिले की मला माहित आहे की तुम्ही लोक बेल बॉटमची किती संयमनं वाट पाहत आहात। चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करणे यापेक्षा आनंददायक आणखी कुठली गोष्ट असू शकते। हा चित्रपट 27 जुलै रोजी जगभरातील मोठ्या पडद्यावरती प्रदर्शित होणार आहे। बेल बॉटमची निर्मिती पूजा एंटरटेनमेंटनं केली आहे। चित्रपटाचं दिग्दर्शन रणजित तिवारी तर या चित्रपटाची निर्मिती निखिल अडवाणी यांनी केली आहे। हा एक सस्पेन्स ॲक्शन थ्रिलर असून यात वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत।